राम राम मंडळी. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सातारी बाणा आणि तुकोबार यांच्या विचारांचा कणा असलेला किरण माने आता येतोय बिग बॉसच्या घरात. रियालिटी शोचा बाप आहे हा, खरा खुरा माणूस दिसणार या शो मध्ये, त्यामुळे मी एक्सायटेड आहे. मला ते लय आवडतं. पण आता सोशल मीडिया नाही, मोबाईल नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती सोशल मीडिया म्हणजे माझा जीव आहे. ह्या सगळ्या जगापासून तुटलं जाऊन एका तुम्ही घरात जाणार, तिथं जे आहे त्या परिस्थितीला रोज रोज प्रत्यक्षाने सामोरं जायचं एवढंच ठरवलं. घरातल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. माझी बायको बिग बॉसची जबरा फॅन, म्हणजे तिच्या स्वप्नात होतं की आपला नवरा कधीतरी बिग बॉसमध्ये जाईल. मुलीची इच्छा होती की जाऊ नये मी, तिला असं वाटतं की तुमचा कोणी अपमान केला तर मला सहन होणार नाही. म्हटलं करू दे ना, काय करत आहे, तिथे गेल्यावर सगळे समान आहेत, तिथे जे होईल ते होईल. तर आईनं मला बजावून सांगितलं की कोणाशी भांडायचं नाही, सगळ्यांची प्रेमानं वागायचं. तुझा रागीट स्वभाव आहे, तू लगेच रिॲक्ट होतोस, तसं नको होऊस, इमेज जप. तिला आपलं हो 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 म्हणलं आहे, बघू आता काय होतं ते. आणि काही जणांचं असं होतं की नाही तू जसा आहेस तसा आहेस आणि आम्हाला तसाच आवडतोस, तसाच वाग. मांजरेकरांच्या विषयी तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण आमची ओळख होईल आणि मला जुन्या काही आठवणी आहेत मांजरेकरांच्याबद्दल, मी त्यांच्याशी शेअर करणार आहे. त्या काय कुणाशी कशी वेवलेंथ होती आपली, मैत्रीसारखंच आहे ते. ज्या बाहेर जगात वावरताना काही जणांशी पटकन वेवलेंथ जुळते आणि मैत्री होते, काही जणांशी काय जमतच नाही आपलं पहिल्या भेटीपासून. खोटारड्या माणसाची कटकी होती, जो आत एक आहे बाहेर वेगळंच दाखवतो आहे किंवा क्षणात रंग पालटतो आहे, काहीतरी मनात ठेवून मैत्री करणारी, अशा लोकांशी माझं कधीच पटणार नाही. खूप खरं वागणं माझी स्ट्रॅटेजी असेल, लोकांना काय वाटतं त्याची काळजी करणार नाही, किंवा लोकांना चांगलं वाटावं म्हणून खोटं गोडं बोलणार नाही. न आवडणार असं नाही, पण मला स्वयंपाक अजिबातच येत नाही. आणि मी बिग बॉसमध्ये येणार आहे हे कळल्यानंतर खूप घरातल्यांनी प्रयत्न केला शिकवायचा, पण तो मला जमलाच नाही. मी जसा वागतो ते चर्चेत राहतोयच मी कायम. सिरियलमध्ये गेलो कायमच चर्चेत राहिलो आणि मी त्या चर्चेत राहण्यासाठी काही करत नव्हतो, माझा मी माझ्या पद्धतीनं जगत होतो. तर तसंच होणार आहे काहीतरी. मी आता बिग बॉसच्या घरात चाललोय, आता हा खेळ आहे, कधीतरी मी नॉमिनेट होणार. नॉमिनेट झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, वूट ॲप डाउनलोड करून घ्यायचं आणि ज्या ज्यावेळी मी नॉमिनेट होईल त्यावेळी मला भरभरून वोटिंग करायचं. हीच विनंती. बघा, मी तुमचं मनोरंजन करण्यात कणभर सुद्धा कमी पडणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो.